आज ज्या प्रकारे राऊत साहेबांनी मागच्या सरकारमध्ये आय टी विभागामध्ये काय घोटाळे झालेले त्याच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्याचा जे भ्रष्टाचार आहे त्याचा उल्लेख राऊत साहेबांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे काही विषय त्यांनी समोर आणलेले. मला वाटते निश्चित रूपाने तो विषय ते ईओडब्ल्यूकडे पाठवणार आहे. ते विषय आणखीन त्याच्यात चौकशी झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी स्वतः माहिती दिलेली. मला वाटते ज्या पद्धतीने हरियाणा कनेक्शन सगळं त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे आम्ही आधीपासून बोलत होतो सर्व जाच घोटाळा कुठे झाला असेल ते आय टी डिपार्टमेंटमध्ये आहे. आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. मला वाटते आणखीन पुढे पुढे ते सगळं विषय कागदपत्र लोकांच्या समोर ठेवतील. सगळ्यात महत्त्वाची बाब देखील मोठ्या प्रमाणात असं आहे की जे कोणी नेते थेट त्यांच्याकडे न जाता त्यांचे जवळचे लोकांना बोलवणे, त्यांच्या घरातल्या लोकांचे बँक अकाउंट काढणे हे काही नवीन नाही. बरेचसे लोकांचे या पद्धतीने ते काढत आहे. त्यांची इच्छा असते की कुठेतरी हे सगळी कारवाई झाली की नेते घाबरतील. पण आता महाराष्ट्रामध्ये कोणी घाबरणार नाही राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तिन्ही पक्षातला कुठलाही नेता कुठलाही पक्ष घाबरणार नाही. सरकार कितीही त्यांनी प्रयत्न केला ते पाडू शकणार नाही. 5 वर्ष काय 25 वर्ष हा सरकार चालेल. राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की 2024 साली देशात पण परिवर्तन निश्चित होणार आहे. ज्या प्रकारे आज 5 राज्यांमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा इतर राज्यातल्या तेलंगणा राष्ट्र पार्टीचे KCR गप होते आता ते त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणखीन स्टॅलिन साहेब पण बोलत आहे की आम्ही भेटणार आहोत एकंदरीत. म्हणजे गैरभाजपचे सगळे मुख्यमंत्री आगामी काळामध्ये भेटतील आणि जे हुकुमशाही जी दडपशाही या देशामध्ये चालू आहे त्याला निश्चित रूपाने संयुक्तपणे सगळी लोकं उत्तर देतील ही अपेक्षा आहे. नाही आता EOW कडे ते देणार आहे. जर ED दखल घेत नसतील मग EOW कडे पण तक्रार होऊ शकते. आता पुढे कसं काय होणार आहे कागदपत्र त्यांनी अजून कुणाच्या समोर ठेवलं नाही. मला वाटते भविष्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही सुरुवात करतो हळूहळू विषय सगळे समोर आणू. मला वाटते पुढच्या बैठकीत किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये ते कागदपत्र लोकांच्या समोर ठेवतील. हे की या देशामध्ये यंत्रणेचा वापर करून सरकार पाडणं, आमदार फोडणं, आमदार खरेदी करणं हे सगळं उघड झालेलं आहे. काही लोक बंगालमध्ये TMC सोडून भाजपमध्ये गेले होते, मग नंतर ते पुन्हा परत आले. त्यांनी सगळी काय परिस्थिती ते समोर ठेवली. या राज्यामध्ये पण यंत्रणेचा दुरुपयोग होते हे स्पष्ट आहे. मला वाटते की ज्याच दिवस यंत्रणेचा गैरवापर चालू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये त्यांनी नावं घेऊन कुठल्या कुठल्या नेत्यांना कोण त्रास देते कुठली यंत्रणा त्रास देते याची माहिती लोकांच्या समोर ठेवलेली आहे. मला वाटते जबाबदारीने सगळे त्यांनी आरोप लावलेले आहे. भविष्यात कागदपत्र लोकांच्या समोर ते देतील. आता त्यांनी सगळं विषय समोर आणलेलं आहे. मला वाटते पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे कागद ते लोकांच्या समोर ठेवतील आणि कागदपत्र शिवाय कुठलेही आरोप ते लावत नाही असं मला वाटते. आता सुरुवात राऊत साहेबांनी केलेली आहे. निश्चित रूपाने ही सुरुवात झालेली आहे का हे थांबणार नाही. एकजुटीने कसं पुढे जायचं ते चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.